गवाण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच तसेच कोपरगावचे सुपुत्र विजय घरत यांची बिनविरोध गवाण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नुकतीच निवड झाली आहे. रायगड जिल्हा परिषद स्कूल कमिटी कोपरच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सत्कार कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गवाण ग्रामपंचायत सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतशेठ पाटील, भाऊ भोई ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, सुनीता घरत माजी ग्रामपंचायत सदस्य सीएच घरत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बीती कांबळे, उपाध्यक्ष शिवाजीनगर विके ठाकूर, युवा कार्यकर्ते सुधीर ठाकूर, शाळेचे चेअरमन अनंताशेठ ठाकूर, साईनाथ मोकल, संदीप म्हात्रे, आशिष घरत, नंदा भोईर उपस्थित होते. सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की मला इतका भरभरून प्रेम दिला माझ्या गाववाल्याने आणि माझ्या शाळेने. माझं मन भरून आलं. मला जे आज इथं स्वागत समारंभ इतक्या मोठ्या जल्लोषात केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मी रामशेठ ठाकूरच्या ठाकूर साहेबाई जी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्याचा मी जास्तीत जास्त कामाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीन आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या याला धक्का लागू देणार नाही इतकी मी ग्वाही देऊन आणि शाळेसाठी जे जे लागेल. आता आपली शाळा 2 ते 3 महिन्यात होईल ती डिजिटल करायची आहे आपल्याला. म्हणजे डिजिटल म्हणजे शाळेचे ब्लॅकबोर्ड, टेबल, खुर्ची आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरी आपल्याला हे करायचं असलं, शिक्षण घ्यायचं असलं, तरी पण ती सिस्टीम आपण बसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि हेच करून म्हणजे 2 शब्द संपवतो. जय जय. आपण आपल्या गावासाठी गव्हर्न ग्रामपंचायत बरेच काही कार्यक्रम राबवतात आणि आपल्या शाळेचा आपल्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच माध्यमातून गव्हर्न ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावच्या सरपंचपदी ज्यांची नियुक्ती झाली त्या आपल्या माई भोई मॅडम ह्यासुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आम्ही तिन्ही सदस्य म्हणजे तिन्ही सेवक तुमच्यासाठी तत्पर आहोत असे पंचायत समिती मेंबर रत्नप्रभा घरत म्हणजे मी स्वतः सरपंच मॅडम माई भोई, उपसरपंच विजय घरत, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा आपल्या या सुनीता घरत, रोशन म्हात्रे अशी आपली जी गावातली 5 लोक जे आम्ही आहोत तिथे उपस्थित आहोत आणि ही 5ही लोक या गव्हर्न ग्रामपंचायतचे मेंबर आणि पदाधिकारी असताना या गावचा विकास जास्तीत जास्त कसा होईल या जास्तीत जास्त बाकी लोकांच्या अपेक्षा 5ही लोक आम्ही एकत्र येऊन आपल्या गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून आज विजय घरत यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि तो सत्कार करत असताना आज विजयनना हे जवळजवळ मला वाटतं 1996 माझा लिंग 1990 झाला तेव्हापासून मी बघते की नेहमी ते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मागे म्हणजे जे जबाबदारी देतील ते काम पेलण्याचं काम ते करत आहे. आणि तेव्हापासून ते राजकारणामध्ये मी मला जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मला माहिती आहे की विजय घरत आणि आपल्या संपूर्ण गावातली ही जी इथे व्यासपीठावर बसलेले ही लोक त्या लोकांच्या पाठीमागे आमच्या मागे असलेला हात म्हणजे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आजपर्यंत या पदावर पोचलेलो आहोत हे आम्हाला विसरून चालणार नाही. कारण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब त्यांचं मार्गदर्शन आपल्या गावचे जय म्हात्रे साहेब आहेत किंवा आपल्या गावचे ज्येष्ठ मंडळी आहेत दादा वसंतदा किंवा रामदासदा केबीटी भाऊ त्या लोकांच्या यांच्या मानाने आम्ही लहान आहोत. तर आम्हाला राजकारणातला किंवा समाजकारणातला एवढा अभ्यास नसला तरीसुद्धा त्यांनी जे त्यांच्या कारकिर्दीत केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडाफार हातभार लावून आपल्या गावामध्ये ज्या ज्या सुविधा देता येतील त्या देण्याचं काम आम्ही करत आहोत. हे करत असताना त्यांच्यासोबत विजयनांना आज गेली माझ्यासोबत म्हणजे मी सरपंच असताना विजय घरत ग्रामपंचायत सदस्य 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ते निवडून आले तेव्हा 2.5 वर्षांनी आता पुढच्या 2.5 वर्ष त्यांना रामशेठ ठाकूर साहेबांनी उपसरपंचपदी नियुक्ती केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी उपसरपंच पद जेव्हा आपल्याकडे कुठलाही पद ठोस पद असतो तेव्हा आपल्या गावचं काम करताना किंवा आपल्या विभागाचं काम करताना कोणतं तरी पद असलं तर त्याचा नक्कीच आपल्याला कामं करता येतात. तर जर आपल्या हातामध्ये सत्ता असेल तेव्हाच आपल्याला कुठेतरी मानाची जशी खुर्ची मिळतं. जर एखादा सदस्य असेल तर त्याला थोडा कमी कामं करताना अडथळे येतात पण जेव्हा आपल्याकडे पद असेल तेव्हा
काम करताना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळे येत नाहीत, आणि जरी अडथळे आले तरी सुद्धा आपला गावातली नेते मंडळी किंवा आपल्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद असता, म्हणजे ज्यांचा प्रेरणा असते, त्यांच्या प्रेरणेने आपण कामं करत असतो. त्या कोपरगावामध्ये अनेक प्रकारची कामं आपण केलेली आहेत, मग ती शिल्पच्या माध्यमातून असतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील.